त्यावेळी त्यांची जी चर्चा झाली आणि त्यावेळी जिथे चर्चाच नाही तिथे हत्येची प्रश्न कुठेही आणि त्यावेळी प्रस्तावच नाही तर त्यावेळी स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही त्याची चर्चा कशी करता येईल. जसं की आमचा आम्हाला लोकांचा अनुभव आहे कोण काय म्हणते मला माहित नाही, पण आम्ही अलीकडे बघतोय की या ज्या एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर त्या एजन्सीच्या कडून केला जातो. राज्यात ठाकरे गट आणि वंचितची एकत्र आलेली आहे, मात्र तुमच्या एकूणच भूमिकेवरून त्या दोघांमध्ये कुठतरी वाद निर्माण होताना पाहायला मिळतो. एकूणच या सगळ्या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे? असं की त्यांच्यात वाद आहे का काही आवाज माहिती नाही, त्यांच्या सगळ्या चर्चेत आम्ही काही कुठे नाही होत. साधारणतः आमच्या ज्या चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्याच्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी अगदी एकत्र उद्या निवडणुकीला सामोरं जावं अशी आमच्या सगळ्यांची मानसिकता तो प्रयत्न होईल. अजूनची वेळ नाही आहे, त्याला अजून आहे वर्षभर अवकाश. सर, ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल हरकत आहे असं एक चित्र तयार होत आहे, ती वस्तुस्थिती आहे का? प्रश्न असा आहे की आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यावेळी जिथे चर्चाच नाही तिथे हरकतची प्रश्न कुठे. साहेब, दोन्ही काँग्रेसनं ही जी आघाडी आहे वंचित आणि ठाकरे गट ही मनापासून स्वीकारल्यासारखं आहे का? दोन्ही काँग्रेस प्रश्न असा आहे की या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्या घरात कोणाचाही नाही आणि त्यावर प्रस्तावच नाही तर त्यावेळी स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही याची चर्चा कशी करता येईल. केंद्रीय पातळीवर सर्व विरोधक एकत्र यायचा प्रयत्न आहे, परंतु के चंद्रशेखर राव केजरीवाल यासारखी मंडळी स्वतंत्र भूमिका घेताना दिसतात. तेलंगणामध्ये तसा एक मोठा मेळावा झालेला आहे, तरी विरोधकांची दुहीचं चित्र असं आहे की चंद्रशेखर राव यापूर्वी सुद्धा त्यांच्या मेळाव्याला मी स्वतः हजर होतो, हैदराबादला होतो, आणखी काही काही ठिकाणी होतो आणि त्यांच्याशी सुसंवाद आमचा चालू आहे. त्यांची अशी इच्छा आहे की देशातल्या सगळ्या घटकांनी एकत्र यावं यासाठी ते प्रयत्न करतात. प्रकाश आंबेडकर असंही म्हणतात की पंतप्रधान हे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, मी असं केस केला असं म्हणतो. जसं की आमचा आम्हाला लोकांचा अनुभव आहे कोण काय म्हणते मला माहित नाही, पण आम्ही अलीकडे बघतोय की या ज्या एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर त्या एजन्सीच्या कडून केला जातो. साहेब, राज्यातील सर्वसामान्य जनता विचारते आहे लोकशाही देशात आहे का, त्याचं कारण असं आहे दोन दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, शहरे आणि ग्रामीण भागातले प्रश्न जसे तसे आहेत. मार्चच्या 31 तारखेला हजारो कोटी रुपये कागदावर खर्च पडणार आहेत, विकास तिथंच थांबणार आहे, त्या निवडणुकांबद्दल काय होणार? साधी गोष्ट आहे की आता हे जे पंचायत सारखे आहे, जिल्हा परिषद, नगर परिषद, ही लोकलसेवा गव्हर्नमेंट, हे सगळ्यांच्या निवडणुका थांबवलेल्या आहेत आणि याच्यात कधीतरी याचा निकाल घेतला पाहिजे, कारण या सगळ्या इन्स्टिट्यूशन की जिथे सामान्य माणसाच्या प्रश्नांचं डायरेक्ट असोसिएशन येतं आज त्या संस्थेमध्ये लोकप्रतिनिधीच नाहीये आणि तो येण्याच्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती खबरदारी घेतली जात नाही. याचा अर्थ असा आहे की मूलभूत अधिकार हा जो सामान्य माणसाचा आहे तो दावला जातो.